बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर भाग नववा थोड्या वेळाने भाईंच्या खोलीतील लाईट विजला पिंकी आणि भाई झोपले होते बडीभाभी शांत मनाने झोपली रात्रभर तिलाही पिंकीला जवळ घेतल्याची स्वप्न पडत होती तिला दिसत होतं एका बाजूला भाई झोपलेत एका बाजूला आपण मध्ये झोपली आहे पिंकी भाईचा हात पिंकीच्या अंगावर हो आहे आपला हात भाईंच्या हातावर हो आहे हे दृश्य पाहताच बडीभावी जागी झाली आपल्या मनात आलेल्या अविचारांचं प्रायचित्त घेण्यासाठी तिने साडी उचलली आणि त्या अंगणातल्या विहिरीवर निघाली पन्नास साठ बादल्या पाणी तिनं अंगावर ओतलं तरी तिचं प्रायचित्त थांबे ना पाण्याचा आवाज ऐकून हरिभाई उठले त्याने विजयला उठवलं विजय धावतच खाली आला भाभी भाभी हे काय चालवलं आहेस हातातली बादली हिसकत विजय म्हणाला अजून पहाट व्हायची आहे आणि अपरात्री तू कसली शिक्षा घेत आहेस चल हो बाहेर ते विहिरी जवळून विजयच्या बोलण्याने ती बाहेर आली विजयने कोरडी साडी तिच्या अंगावर टाकली आणि तो मृदू स्वरात म्हणाला बडी भाभी चुकून एकेरी नावाने बोललो माफ करा तुम्ही हा अविचार करत होता म्हणून राहावलं गेलं नाही मला विजय भाई तुम्ही मला मुलासारखे आईला कोणी जाहो म्हणतात ओल्या साडीवर कोरडी साडी लपेटून घेत ती म्हणाली विजय पाहत होता खूप वेळ पाणी ओतल्यामुळे शरीर कापत होतं चेहरा पांढरा पडला होता लाल ओठ जांभळे झाले होते ओठही थरथरत होते बडीभाभीने पाऊल टाकलं आणि तिच्या लक्षात आलं एकही पाऊल टाकणं आता शक्य नाही विजयच्या ते लक्षात आलं त्याने तिचा हात धरला उजव्या हाताने तिच्या खांद्याला धरलं आणि तो म्हणाला भाभी असं का केलंस ग कशाची शिक्षा स्वतःला लावून घेतलीस भाभी काहीच बोलली नाही विजय पुढे बोलतच होता भाभी तुझे होणारे हाल आम्हाला दिसत नाहीत का हरिभाईला वाईट वाटतं पण सांग आम्ही तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहायचा जरी प्रयत्न केला तरी घरातली शांती संपून जाईल आणि भाईंना किती वाईट वाटेल मग भाईंचं दुःख तुझं दुःख खरंच एका व्यक्तीमुळे सर्वांना हा शा भोगावा लागतोय भाभी मुकाट्याने अडखळत अडखळत पायऱ्या चढत होती भाईंना जाग आली होती ते बाहेर येऊन उभे राहिले होते विजयीच्या आधाराने थरथरत येणारी भाभी पाहून त्यांचं मन एकदम चरकलंच आत्मघाताला प्रवृत्त तर झाली नाही भाभी असा त्यांच्या मनात विचार तळून गेला काय झालं विजय भाभी ओली कशी झाली बडीभाभीला वाटलं पहाट झाली आंघोळ उरकावी म्हणून आंघोळ करत होती पण तिला सांगितलं की नुकतीच मध्यरात्र संपून उत्तरात्र सुरू झाली आहे विजयच्या उत्तराने भाईंचं समाधान झालं नाही पण ते गप्प बसले बडी भाभीला दारापर्यंत पोचवलं आणि तो भाईंच्या खोलीकडे वळला अरे पिंकी इथे हो रामबाई थकते किती सांभाळणार पिंकीला पण ललिता भाभी जाऊ दे तिचंही जोपायचंच वय आहे हरीबाईला माहीत नाही हे माहीत आहे एक दोनदा आला होता पिंकीचं रडणं ऐकून मग त्याला कळलं पिंकी सुरक्षित आहे तो म्हणाला भाई तुम्हाला त्रास नाही हरी मला त्रास नाही उलट खूप बरं वाटतं कोणीतरी आपल्याजवळ आपल्या मायेचा आहे या समाधानानं मला शांत झोप लागते ललिताला राग यायचा नाही ना भाई तिला काहीच माहीत नाही माझ्या हातचं असतं तर पिंकी तुम्हाला देऊन टाकली असती पण मी अरे वेड्या दिली काय ना न दिली काय पिंकी घरातच आहे ना तेव्हापासून हरी किंवा ललिता रात्री एकदा तिला आणून देतात आणि निर्धास्त झोपी जातात तशी ललिताला झोपही जास्तच कधी उठून येत नाही विजय पिंकीच्या एका बाजूला झोपला दुसऱ्या बाजूला भाई झोपले दोघांच्याही डोळ्यातली झोप पार पळाली होती पश्चिमेकडे झुकणारा चंद्र आणि पूर्वेकडून येणारा सूर्य दोघांचं एकाच वेळचं आगमन गमन यांच्या गोंधळात आकाश गोंधळं होतं चंद्राला निरोप देताना त्याच्या डोळ्यांतून पाणी पडलं होतं टप टप गळणाऱ्या अश्रूंची फुलं पारिजातकाच्या झाडावर सांडत होती तर उगवतीला येणाऱ्या रविराजाचं स्वागत करण्यासाठी त्याची धावपळ चालू होती एकाच वेळी दोन प्रसंग अनुभवताना मधूनच आकाशयोगी पुरुषासारखं निरभ्र निर्विकार होत होतं तर कधी रंगोत्सव करून रविराजांचं स्वागत करत होतं भाई पाहत होते पाहिलंच विजय ह्या आकाशासमोर केवढा गहन प्रश्न आहे मावळ तिला निरोप द्यावा की उगव तिचं स्वागत करावं तू काय केलं असतंस काय गमतीदार प्रश्न आहे भाई तुमचा लहानपणी खूप कोडी सांगायची तुम्ही मला आता मोठा झालो म्हणून मोठं कोडं घातलं का आजपर्यंत तूही कधी लवकर उत्तर दिलंस का सांग लवकर काय पण कधी प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही मी पण पण आज मला सांग मावळतीला आकाशाने रूप द्यावा की उगवतीचं स्वागत करावं प्रथम महत्त्व कोणाला द्यावं आता तुम्हाला काय वाटतं भाई समजा तुम्हीच आकाशाच्या जागी असता तर काय केलं असतं आज मी उत्तर द्यायचंच नाही का भाई तुम्ही मनात म्हणाला असतात मावळतीची प्रभा निस्तेज झालीच आहे जे गेलंय त्याचं दुःख करण्यापेक्षा मावळतीला निरोप देण्यासाठी तुम्ही उंबरट्या बाहेर जाणारच नाही कदाचित तिकडे पाठ फिरून दुःख मनात लपवून येणाऱ्या उष्यप्रभेसाठी तुम्ही स्वागताला सिद्ध व्हाल खरं नाही भाई काही बोलले नाहीत त्यांना वाटलं विजय खरंच आपल्या मनातलं बोलला आहे त्यांनी उगवतीकडे पाहिलं आकाश सर्व स्वागताला उगवतीकडे झुकलं होतं विजयच्या मनात आलं भाई खरंच अगदी असेच आहेत सकाळ होत होती भाईने पिंकीला रामबाईजवळ दिलं पिंकी साखर झोपेत गोड हसत होती भाईने तिच्या गालाला आपला गाल घासला ती जागी झाली भाई मनाशीच म्हणाले आपली दाढी टोचत असेल बिचारला लक्षात ठेवायला हवं विजय म्हणाला भाई पिंकी केव्हापासून झोपते इथं झालेत पाच सहा महिने पुष्पा गेल्यावर मी एकाकी पडलो होतो पिंकींना माझ्या मनाला आधार दिला भाई एक सांगू का लहान तोंडी मोठ्ठा घास होतोय पण बोलल्याशिवाय राहत नाही असं काय आहे रे भाई पिंकीला रामबाईजवळ देऊन विजयजवळ येऊन बसले भाईंचा निकट स्पर्श विजयला होत होता खूप वर्षांपूर्वी पुण्याला असताना भीती वाटली की भाईंच्या अंतरणात गुपचूप येऊन झोपताना कसं छान वाटत होतं भाई नामक जाग यायची आपण मुद्दाम झोपेचं सोंग घेऊन पडायचो भाई हळूवार हाताने केसातून हात फिरवायचे माताजीला असलं प्रेम मुळीच आवडायचं नाही विजयला आठवत होतं सांग ना विजय त्याच्या पाठीवर हात ठेवत भाई म्हणाले विजयनं नजर टाळत म्हटलं खूप वर्षांपूर्वी असाच एकदा मी म्हणालो होतो भाई तुम्ही लग्न करा आणि तुम्ही ते ऐकलत आज मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय भाई तुम्ही पुन्हा लग्न करा ऐकाल ना माझं मी लहान आहे लहान भावाचा हट्ट तुम्ही पूर्ण करणार नाही भाईना काय बोलावं कळेना त्याने आवेगाने विजयला जवळ घेतलं आपल्याविषयी अत्यंत आदर आणि प्रेम बाळगणाऱ्या विजयला कडकडून भेटण्यात त्यांच्या साऱ्या भावना व्यक्त झाल्या होत्या काहीतरी उत्तर द्यायलाच हवं होतं हे जाणून भाई सावकाश म्हणाले विजय जाणाऱ्याच्या पाऊलखुणा सहजासहजी मिटत नाहीत काळाच्या ओघात मनाची आणि शरीराची गरज वाढत जाईल तेव्हा त्याचा विचार करीन अगदी जरूर करीन माझं सध्या जाऊ दे पण तुझं तर जवळजवळ ठरल्यासारखंच आहे ना तुझी तर मजा आहे भाई खरी मजा तुमची झाली पुष्पा भाभीसारखी पत्नी तुम्हाला मिळाली हे केवढं भाग्य तिचा सहवास कमी पण त्या सहवासातले सुगंधी क्षण जन्मभर पुरावेत नाहीतर आम्ही दोघं केवळ हुकमाचे गुलाम आम्ही लहान आहोत ना अजून सारं काही माताजी पाहते आणि असिस्टंट आहे ललिता भाभी संसारही त्यांच्याच अज्ञेत पिताजी जगले तेही असेच आम्हीही तसेच काही करायची हिंमत आमच्यात नाही अरे माताजी तुझं कशाला वाईट करेल एक स्त्री आपल्या स्वार्थासाठी कित्येकांच्या भावना पायदळी तुळवू शकते आपण तिघच असतो ना तर केव्हाच हे घर सोडून दूर गेलो असतो पण घरात असणारी माणसं नाण्याजी भाभी यांच्या व्यतिरिक्त आपल्यावर आश्रित असलेली पन्नास पाऊणशे माणसं जी दूरची असली तरी वर्षानुवर्षे इथं राहिलीत म्हणून आपलीच झालीत त्यांना सोडून कुठे जायचं सा। उद्या इथून गेलो तर त्या लोकांना माताजी जिवंत ठेवणार नाही ना ही सारी संपत्ती पिताजींची आहे म्हणून अजूनही हे सारं रागानं का होईना चालू आहे भाईना विजयच्या विचारांचं कौतुक वाटलं ते म्हणाले विजय तुमच्या हातात इथली संपत्ती सुरक्षित राहील शिवाय सर्वांची मनं जपण्यासाठी तुम्ही स्वतःची मन मारून टाकाल भाई आज विषय निघालाय म्हणून विचारतो पुष्पाभावीचं पत्र वाचून तुम्हाला काय वाटलं पत्र पुष्पाचं पत्र कुठे मी नाही पाहिलं म्हणजे बडी भावीने अजून दिलं नाही काय लिहिलंय त्यात मग पत्र वाचलं नाही तर पुष्पाच्या आत्महत्येचं कारण तुम्ही काय लावलं मी फक्त जाणलं की माताजींच्या छळाला कंटाळून किंवा ललिताच्या एखाद्या अपमानास्पद वाक्याने त्रासून ते आत्मघाताला प्रवृत्त झाले असावी दुसरं कारणच काही असू शकतं का आपलेच दात आणि आपलेच ओठ त्या क्षणी वाटलं होतं मला माताजीला गदागदा हलवून विचारावं माझ्या जीवनात असं करायला तुला काय कारण होतं पण पन... पण मी गप्प राहिलो जा विजय चिठ्ठी घेऊन ये भाई अविचार करू नका काही वेळाने सावकाश वाचा फक्त एवढंच सांगतो की मला त्यातलं काही माहीत नाही आहे हे सारं रामबाई किंवा बडी भाभी यांनाच माहीत असेल पण तुम्ही आता मनावर घेऊन शिळ्याकडीला उतारू नका जे संपलंय त्याचा खोलवर विचार करू नका मावल तिला निरोप दिलाच आहे उगवतीचे स्वागत करा माझी शपथ आहे विजय भाईंचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला भाई प्लीज प्लीज, प्लीज। विजय माझ्या हातून अविचारी कृत्य घडणार नाही जा आता झाल्या गेल्या गोष्टींची चर्चा पण करणार नाही मी बस विजय शांत मनाने गेला तरी बाईंच्या मनात विचारांचं वादळ उठलं त्याने पाहिलं बडी भाभींचं दार बंद आहे आत्ता जाऊन काही म्हणण्यात अर्थ नाही शिवाय पहाटेच्या विचाराने ओलीहून आली तिचंही मन शांत व्हायला हवं अस्वस्थ मनस्थितीवर शेतावर जाऊन त्याने दोन दिवस तिथेच घालवले घरी आल्यावर रामबाई म्हणाली पिंकीने रडून गोंधळ केला काही केलं राही ना हरीबाई आले पण पिंकीचं रडणं थांबच ना आता कुठे जाल तेव्हा पिंकीला बरोबर नेत जा अगं पण तिच्या आईजवळ नाही का द्यायची आईला आता पिंकीची जरूर नाही म्हणजे म्हणजे भाई ललिता भाभी पुन्हा गरोदर आहेत कसं शक्य आहे अशक्य आहे भाई पिंकी आता दोन वर्षांची होत आली आहे आणि ललिता भाभीला तीन महिने झालेत आजच कळली बातमी छान मग हरीला म्हणावं पिंकी मला देऊन टाक बरं नाहीतरी तुमच्याशिवाय ती राहतेच कुठे दिवसभर खिळी तरी रात्री तिला तुम्ही हवेच हां भाई तुम्ही गेलात आणि पिताजीनी दोन दिवस औषधच घेतलं नाही शिवाय बडी भाभीची तब्येत पण ठीक नाही बाप रे दोन दिवसात एवढं रामायण घडलं हो ना साऱ्यांना सवय झाली ना तुमची हो म्हणून भाई प्रथम पिताजींच्या खोलीकडे वळले पिताजींच्या खोलीत आज माताजींना पाहून त्यांना नवल वाटलं पुष्पा गेल्यापासून भाईने माताजींकडे जाणं सोडलं होतं ललिता भावी बोलली तरच ते बोलायचे ये बेटा धनराज पिताजी थकले आवाजात म्हणाले भाई जाऊन त्यांच्या पलंगावर बसले त्यांचा सुरकुतलेला हात हातात घेऊन कुरवाळायला लागले ला पिताजींच्या डोळ्यात आनंद दिसत होता बेटा धनराज माताजींचा लाडी स्वर ऐकू आला आजाराजवळ जास्त चिकटून बसू नये पिताजींनी भाईंच्या हातातला हात सोडवून घेतला भाईंना ते जाणवलं पटकन त्यांचा हात पुन्हा हातात घेत ते म्हणाले आपल्या माणसांचा सहवास हा हवाच पिताजींना काहीही रोग नाही ते अशक्त झालेत बरं धनराज मृत्यूपत्र केलेलं बरं माताजी म्हणाली तसा भाईंचा पारा एकदम चढला माताजी मृत्यूपत्राची गोष्ट काढताना तुझी जीभ कशी अडखळत नाही भाईंच्या तोंडून हे शब्द अपेक्षित नव्हते तरीही राग आवरून त्या म्हणाल्या सत्य नाकारता येत नाही धनराज माताजी तू तू इथून जा अगोदर अगोदर जा बाहेर भाईंची शहनशक्ती संपली रागाने माताजी बाहेर निघून गेल्या भाईंच्या हाताला थरथर जाणवली पिताजींच्या डोळ्यांच्या कडांशी जमा झालेलं पाणी त्यांनी पुसलं अंगावरची चादर सारखी करत ते म्हणाले पिताजी गम्मत काय झाली यंदा तर दुप्पट भुईमुग निघालाय दोन दिवस शेतावर होतो खूप मजा आली वाटलं तुम्हालाही आनंद झाला असता ते सारं पाहिलं असतं तर बेटा बेटा माझं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून ही कटाट हो ना पण बेटा आता जीवन रस संपला आहे आता आता खूप दिवस जगणार नाही मी त्यापेक्षा आज आजच मृत्यूपत्र कर मी सही करतो तुझ्या माताजीला एक दमडी द्यायची नाही मला आणि मी गेलो तर प्रथम प्रथम तीच संपत्तीची भागीदारी होईल तुमचा हिस्सा तुम्ही मागणार नाहीत तेव्हा जा जा कागद पेन आण बरं आपण उद्या नक्की करू मी कोर्स टॅम्पच आणतो अगदी नक्की प्रॉमिस बऱ्याच वेळानंतर भाई जायला निघाले तेव्हा अचानक पिताजींच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या त्यांचं थकलेलं शरीर कापत होतं काय आहे पिताजी तुम्हाला काही नाही रे माझ्या माझ्या सोन्यासारख्या तीन मुलांना देवाना आनंद द्यावा बस बस एवढंच पिताजी उगाच काळजी करता बघा सार मिळाले ना मला पिताजी काही बोलले नाहीत थकलेल्या हाताने भाईना ओढून जवळ घेतलं आणि मानेनच म्हणाले जा बेटा जा भाई बाहेर आले त्यांनाही पिताजींचं वागणं चमत्कारिक वाटत होतं पण त्यावर फारसा विचार न करता त्या आपल्या खोलीत आले दूरवर बडी भाबींची खोली दिसत होती तिचीही तब्येत बरी नाही पाहायला जायला हवं पण रात्र बरीच होते खरं तर पत्र वाचायचं होतं बडीभाभीने ते पत्र द्यायलाच होतं पण असं काय असेल की ती देऊ शकली नसेल अनेक विचाराने गेल्या दोन रात्री त्यांना झोप आली नव्हती रामबाईने पिंकीला पलंगावर आणून ठेवलं ती झोपेत हसत होती भाईने तिला एकदा उचलून कवटाळलं आणि परत अलगतपणे झोपवलं भाईना वाटलं रामबाईला सांगून पत्र मागवावं पण पुन्हा त्याने तो बेत बदलला आणि त्यांची पावलं नकळत बडीभाबींच्या खोलीकडे वळली गच्छीवरची ही खोली तशी दृष्टीच्या टप्प्यात असली तरी दूर होती एका बाजूला होती भाईने दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून ते एकदम घाबरलेच बडीबाबी थंडीने कापत होती तिचं शरीर थडथड उडत होत दातखिळी बसली होती आणि तिला कसलीही शुद्ध नव्हती भाई एकदम धावत आत गेले दोन तीन घोंगड्या अंगावर टाकल्या पण थंडी जाईना त्याने हाताने तिच्या कापऱ्या शरीराला आधार दिला पण व्यर्थ शेवटी त्याने तिला मांडीवर उडून घेतली आणि दोन्ही हाताच्या विळख्या तिला घट्ट धरलं पण तरीही काही फायदा होईना तेव्हा ते धावत विजयच्या खोलीत आले विजय विजय डॉक्टरांना फोन कर बडीभावी कशी तरीच करते विजय खालच्या दिवाणखान्यात फोन करायला धावला बाईनी रामबाईला उठवलं आणि म्हटलं रामबाई तुझ्या शेजारचा पलंग ठीक कर बडीभावीला इथे आणून झोपू आपण डॉक्टर येईपर्यंत सारी तयारी झाली होती बाईने एकट्यानेच बडीभाबीला उचलून आणलं होतं रामबाई तिच्याजवळ बसली विजय हरी घाबरून तिथे उभे होते डॉक्टर आल्यावर डॉक्टरांनी एका एक दमात सांगितलं मलेरिया आहे शिवाय छातीत कफ दाटला आहे न्यूमोनियाची शक्यता आहे काळजी घ्या है गै करू नका जाता जाता डॉक्टर म्हणाले बाई पिताजी कसे आहेत थकले आहेत तुमची औषधं चालू आहेत पण खास फायदा होत नाही बर निघू बघता पिताजींना नको उद्या येईनच तेव्हा बघेन रात्रभर बडी भाभी अत्यंत अस्वस्थ होती पहाटे तिला जबरदस्त ताप भरला विजय म्हणाला भाई तुम्ही आराम करा मी बसतो इथे तू जा विजय रात्रभर इथे आहेस जा तसा मी दोन दिवस रिकामाच आहे हो दोन दिवसांनी मी नियमित वकिली सुरू करणार आहे पुण्यालाच जाणार आहे मी तसं कळवून टाकलं आहे माताजींनाही सांगेन पिताजी जास्त दिवसांचे सोबती नाहीत त्यांना घेऊनच जाईन पुण्याला इथलं सारं सध्या तरी माताजी पाहील म्हणजे एकदम तुम्ही निर्णयच घेऊन टाकलात भाई हो विजय इथे काय आहे आम्ही आहोत भाई हरी आपल्या मुलाबाळांत गुंतला आहे तूही त्याच मार्गानं जातो आहेस बडी भाभी आपल्या वृत्त वैकल्यावर तृप्त आहे आणि नाणी आजी अशीच राहणार तरी पण भाई आमचे वाढदिवस करायला कौतुक करायला कोणी नको मी जग सोडून जात नाही येईनच सारखा सारखा मला तरी एकट्याला करमणार आहे का बरं आत्ता काय त्याचं दोन दिवस आहेत अजून जा तू स्वस्त झोप जाता जाता पिताजींना पांघरून घालून जा बरं म्हणून विजय बाहेर पडला भाईने बडीभामींच्या कपाळावर हात ठेवला अगदी चटका बसावा एवढं गरम होतं बडीभावीनं मध्यरात्री केलेल्या अंघोळीचा प्रताप विजयने सांगितलाच होता पण तिने असं का करावं हे त्यांना कळत नव्हतं ते ह्या विचारात गुरपटले असतानाच विजयची घाबरत मारलेली हाक भाईंच्या कानी पडली आणि या कारणच ते शहरले भाई लवकर चला विजयच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती त्याला दरदरून घाम फुटला होता त्याला बोलायला शब्द सुचत नव्हतं त्याने भाईंच्या हाताला धरून ओढलंच भाई त्याच्याबरोबर धावतच पिताजींच्या खोलीत आले भाई पिताजी एक क्षण भाई पण प्रचंड हादरले दुसऱ्या क्षणी त्यांनी पिताजी म्हणून टाहो फोडला सकाळच्या वेळी तो स्वर सर्वांच्या कानावर पडला पिताजी रात्री झोपेतच मरण पावले होते भाईंना रात्री जवळ घेण्यापूर्वीच त्यांना मृत्यूची चाहूल लागली असावी म्हणूनच त्यांनी भाईना मृत्यूपत्र करायला सांगितलं होतं पण रात्री झोपेतच मृत्यू येईल असं त्यांना देखील वाटत नव्हतं भाई एका क्षणात पार खचले वर्षाच्या आत हा दुसरा आघात पचवणं त्यांना अत्यंत कठीण जात होत आकाश फुटावं तसं त्यांच्या मनाचा बांध फुटला होता आणि ते गदगदून रडत होते भाईंना पुन्हा एकदा कसा आवरावा हा प्रश्न हरिबाईंना पडला बडी भावी ग्लानीत होती तिच्या कानावर अस्पष्ट बातमी आली ती तिरासारखी धावत पिताजींच्या खोलीत आली भाईंच्या अन्नावर झालेल्या भावना पाहून ती चमकली त्यांना दूर करत ती म्हणाली भाई भाई झालं ते वाईट झालं पण आता शोक आवरा भाई कोणासाठी जरी नाही तरी माझ्यासाठी आवरा माझ्यासाठी रडणाऱ्या माताजींना बडीभाबीचे हे शब्द तिरासारखे लागले पण प्रसंग अत्यंत दुःखद होता म्हणून त्या गप्प राहिल्या ललिताला हे शब्द तसेच बोचले पण ती गप्प बसली भाई उठली पुन्हा सारे काही विधी पार पडले भाई अधिकच विरक्त झाले त्यांना कशात रस वाटे ना रामबाई बडीभाबीजवळ असायची डॉक्टरांनी तिला तर पलंगावून उठायची बंदी केली होती तिला रात्री प्रचंड ताप चढायचा पिंकीला घेऊन रामबाई दूर झोपायची झोपेपर्यंत पिंकी भाईंना सोडायची नाही ती झोपली की रामबाई तिला घेऊन जायची बडीभावी रात्री कन्हत असायची पिताजी जाऊन ही दहा बारा दिवस झाले होते बडीभावीला आराम पडत नव्हता रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी भाई एकदा बडीभावीच्या खोलीत डोकावायचे त्या दिवशी ते आत आले पांघरून घालण्यापूर्वी कपाळाला हात लावला ताप अधिकच वाटत होता ते खुर्ची उडून जवळ बसले थर्मामीटरनं ताप पाहिला आणि मग एवढ्या रात्री डॉक्टरांना बोलावण्यापेक्षा प्रथम थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून किंवा स्पंज करून ताप उतरतो का ते पाहावं असं त्यांना वाटलं त्याने रुमालाची घडी ओली करून कपाळावर ठेवली बऱ्याच वेळानं त्यांनी पाहिलं ताप किंचित कमी झाला होता तापात ती बडबडत होती धनराज धनराज मला मी मी काय करू मला मी पुढचं ऐकू येत नव्हतं पण तिची आगथिकता तिच्या चेहऱ्यावर उमटली होती भाईने आपले डोळे पुसले आणि जवळचा टॉवेल त्यांनी ओला करून आणला तळ हात तळ पाय पुसून झाल्यावर त्यांनी तिच्या गोऱ्या पोटरीवर त्यांचे हात स्थिरावले त्यांच्या मनात भावनांचे आवर्त उठले गळ्याखाली पुसताना आपला तोल जातो की काय असं त्यांना वाटत होतं वर्षभरात स्त्रीचं इतक्या जवळून दर्शन झालं नव्हतं म्हणून की काय शरीराचा कण न कण उत्तेजित झाला होता त्यानं वाटत होतं आवेगानं मिठी मारत म्हणावं पुनम मी तुला विसरलो नाही कधीच विसरलो नाही तू स्वतःशी प्रतारणा करते आहेस खरं खरं सांग पुनम माझ्यावर तुझं प्रेम नाही मग मग काही मनाची आणि शरीराची फसवणूक काही व्रत वैकल्य का ह्या मर्यादा कोणाला शांती मिळते ह्यानी सांग कोणाला मिळते शांती तिचा चेहरा पुसताना त्यांना मोह झाला गालावर ओठ टेकून म्हणावं सखे का मला त्रास देतेस ग का तुझा धर्म तुझे संस्कार तुझी संस्कृती जर दोन जीवांना दुःख देत असेल तर ती मोडून टाक मोडून टाकते आपण दोघं सुखात राहू भाई तिला आवेगानं जवळ घेणार तोच त्यांचं मन धिकारलं आजारी बेशुद्ध स्थितीत अगतिक स्त्रीचा तू गैरफायदा घेणार शी तुझी तुला लाज वाटायला हवी अरे हिम्मत असेल तर हो दे तिला बरी आणि कर तिच्याशी लग्न हे विचार येताच भाई ताडकन उठले आणि रामबाईला म्हणाले विजयला बोलावून बरं विजय घाईघाईना आला त्याला पाहताच भाई म्हणाले विजय माझं डोकं गरगरत आहे तू इथल्या खोलीत झोप म्हणजे बरं होईल बडीभावीकडे मधून मधून पाहता येईल भाई झोपायला गेले तेव्हा असंख्य विचार त्यांच्या डोक्यात गर्दी करून होते बडीभावीच्या संदर्भातील मनाचे आवर्तन एकत्र करत त्यांनी मनाशी निर्णय घेतला परमेश्वरा केवळ केवळ तूच मला साक्ष आहेस बड्या भावीचं पावित्र्य अनेकदा मनात येऊनही मी नष्ट केलं नाही आणि इथपर तसे विचार सुद्धा मनात येणं मी पाप समजेन कसलं पाप कोर्टाच्या भाषेत पाप शब्द तरी आहे का त्याच वेळी दुसरं मन म्हणाल नसेल पाप शब्द पण अनैतिक तर आहे ना अनैतिक संबंध तू मानतोस पण तुझे तसे नाहीत ना दुसऱ्या मनानं विचारलं नाहीत पण येणार नाहीत का त्यासाठीच परमेश्वराजवळ बळ मागतोय मी अरे हे शक्य विस्तवा आहे विस्तवाजवळ लोणी आहे आणि लोण्याने प्रार्थना करायची की देवा मी विस्तवाजवळ आहे खरा पण मला वितळवू नकोस ह्या प्रार्थनेत काही अर्थ आहे का, का? स्वतःचं कर्तृत्व स्वतःचा निग्रह कमी पडतो तेव्हा माणूस देवाला भरीला घालतो मग मी काय करू हम्म आत्ता बरोबर चाललास तू तिच्याशी लग्न कर तिच्या मनाविरुद्ध हो काही दिवसांनी तिचा विरोध संपून जाईल शक्यच नाही जबरदस्ती केली तर ती आत्मघात करील म्हणजेच तुझे विचार तुझ्या मनात येणं ही प्रकृती आहे तू ती कधीच टाळू शकणार नाहीस मनातलं प्रगट करून वाम मार्ग स्वीकारणं विकृती आहे तेवढी तू टाळण्याचा प्रयत्न कर बस कदाचित नेहमीसाठी ती तुझी मोठी वहिनी म्हणून राहील तिला तुझं हे नातं आवडत नसेल मग उगीच आपल्या भावना तिच्यावर लादण्यात काय अर्थ आहे खरच पहिल्या मनानं ही निर्वाळा दिला त्यांचे विचार शांत झाले आणि केव्हा तरी मग त्यांना झोप लागली पण ह्या विचारांचा परिणाम असा झाला की महिना दीड महिना तिची शुश्रूषा करतानाही त्यांचा तोल ढळला नाही मनात कसलेही विचार आले नाहीत असं नाही पण ते विचार प्रगट न करण्याचं कसब त्यांना जमलं माताजी अधूनमधून पाहत होत्या ललिताही हे सारं जाणून होती पण विजय असल्यामुळे एकदम काही बोलायची हिंमत त्यांना होत नव्हती विजयचं लग्न माताजींच्या मतानुसार झालं कुठेही काही कमी पडायचा प्रश्नच नव्हता पण एवढ्या मोठ्या समारंभात बडी भाभी आपल्या खोलीतच होती तिच्यासाठी एकही साडी घेतली गेली नव्हती भाईंना ते जाणवलं होतं तरुण स्त्री होती ती तिच्या भावना न जाणता असं करणं योग्य नव्हतं लग्न समारंभात भाई काही बोलले नाहीत लग्नानंतर एका समारंभाला जाण्यासाठी म्हणून ललितानं भारी साडी घ्यायची म्हणून जेव्हा प्रचंड खरेदी केली तेव्हा बाई जेवताना सर्वांना ऐकू जाईल अशा तऱ्हेनं म्हणाले आपल्या घरात काही कमी पडू नये ह्याची व्यवस्था पिताजींनी केलीच आहे सर्वांचे हात जेवता जेवता थांबले कारण आजवर भाई आर्थिक व्यवहाराबद्दल शब्दानही बोलले नव्हते आज अचानक त्यांनी विषय काढलेला पाहून माताजी एकदम म्हणाल्या तुमच्या पिताजीनंतर सारी जबाबदारी मी सांभाळते ठीक आहे मला जबाबदारी नको आहे दोन वर्षांपासून माताजींशी बोलण्यात एक औपचारिकता आली होती कामाशिवाय भाई त्यांच्याशी बोलतच नव्हते एवढंच काय मातांजीकडे पाहण्याचा प्रसंगही कमी येत होता भाईनं मातांजींकडं पाहिलं पिताजी गेल्यामुळे माताजींच्या कुठल्याही प्रकारात बाधा आली नव्हती कपाळावरच्या लाल कुंकुवाची टिकली जाऊन काळी टिकली आली होती गळ्यात केवळ मंगळसूत्र नव्हतं लांब लचक सोन्याच्या पुतळ्यांची माळ होती हातात भरगच्च बिलवर होतं चेहऱ्यावर पूर्वीचंच तेज होतं त्यांच्याकडे पाहत बाई म्हणाले कुठलीही आर्थिक जबाबदारी मला नको आहे मी वकिली सुरू केली आता अधूनमधून केसेस करण्याऐवजी सतत पुण्याला राहूनच वकिली करणार आहे मग काय म्हणायचं आहे धनराज तुला मला म्हणायचं आहे लग्नात खूप खर्च झाला व्हायलाच हवा होता प्रेस्टीचा प्रश्न होता ना पण लतिका कोपऱ्यात येऊन उभी राहिली ललिता सावरून बसली माताजींनी कान टवकारले हरिभाई अस्वस्थ झाले विजय घास धरूनच बसला सर्वांना मनातून अत्यंत बेचैन वाटत होतं भाई एकदा भराभर बोलतील तर बरं होईल असं सर्वांना वाटत होतं पण भाई शांतपणे जेवत होते आणि मधून मधून बोलत होते एवढा खर्च झाला सोन्या मोत्याचे दागिने घडवलेत ते तर घडवायलाच हवे होते ना ललिता रागानं म्हणाली मी कुठे नाही म्हणतो घडवायलाच हवे होते पण पुन्हा भाई सावकाश जेवायला लागले सर्वांचा जीव टांगणीला लागला पण या घरात आणखीही काही व्यक्ती राहतात त्यांच्यासाठी तुमची जबाबदारी काहीच नाही का, का, का? माताजींकडे पाहत भाई म्हणाले असं काय झालंय माताजीने विचारलं हजारो रुपयांच्या साड्या घेताना आपली एक बहु कैदेत पडली आहे तिची आठवण आली एक तरी साडी घेतली गेली तिला धनराज माताजी प्रश्नाचं उत्तर आहे माताजी रागानं लाल झाल्या त्याने ताडकन विचारलं मलाही विचारायचंय तुला तिचा एवढा पुळका का खूप दिवसांपासून मनात खदखदत असलेल्या प्रश्नाला आज त्यांनी वाचा फोडली घरात असलेल्या माणसाविषयी पुळका असणारच तुम्हाला नाही त्याला मी काय करावं राजरोज निर्लज्जपणाचं प्रदर्शन करावं रात्र रात्र तिची सेवा करून घराण्याची इज्जत धुळीला मिळवावी इतकं हीन कृत्य त्यातून ती विधवा माताजी यापुढे काही बोलू नकोस आजारी माणसाची सेवा करणं काही गुन्हा नाही आणि ती विधवा झाली हा तिचा दोष नाही तिनं आजारी पडायला नको होतं पण काय करणार विधवा स्त्रीला कैदेत ठेवल्यामुळं धनराज माताजींना बोलणं ऐकून घेण्याची सवय नव्हती त्यांचा स्वर अधिक वाढला तुझ्या तिच्या चारित्र्याबद्दल संशय येतोय मला माताजी काय बोलतेस हे अग शरीरानंच काय मनानं सुद्धा पवित्र आहे ती कोणी ठरवायचं ते माताजी काय बोलतेस याचा विचार केलायस का साऱ्यांची जेवण एकदम थांबली हरिवांना काहीतरी बोलावं असं हो वाटत होतं पण ते गप्प बसले विजयलाही सांगावं असं वाटत होतं की भाई अगदी पवित्र आहे बडी भाभीजवळ मीही महिनाभर होतो पण त्यानंही हे सांगण्याची हिंमत केली नाही मनाला जबरदस्त टोचत असूनही ते दोघे आगतिकपणे खाली मान घालून बसले होते हो सार पाहूनच बोलतंय मी मला हे मुळीच पसंत नाही एका विधवेसाठी एवढी मकलाशी करणं तुला शोभत नाही तिनं तरी असं बोलावं माताजी तू सुद्धा विधवा आहेस हे बोलायला नको होतं मी पण माताजींचा राग वाढला त्यांचा गौरवर्ण रागानं लाल झाला अनावर झाला त्यांचा राग कसा आवरावा असा प्रश्न सर्वांना पडला त्या जोरात कडाडल्या धनराज मला तुझं वागणं मुळीच पसंत नाही पण माताजी तिचं काय चुकलं आहे तिनं मला काही म्हटलेलं नाही असो नसो मला हे पाहवत नाही तुमचे रंग ढंग पाहून मला शिसारी आली आहे माताजी एक शब्द बोलू नकोस तिच्याविषयी मी मुळीच ऐकून घेणार नाही काय करणार आहेस मी हेच बोलीन मला ह्या असल्या ठिकाणी राहायचंच नाही जिथे चारित्र्यावर संशय घेतला जातो तिथे राहण्यात काय अर्थ नाही मी आत्ता जातो भरल्या ताटावरून भाई उठले त्यानं एक सेकंद तिथं थांबवेना ते तडकवर आले दूरवर दिसणाऱ्या खोलीत बडीभाभी पाठमोरी दिसत होती भाई लांब लांब पावलं टाकत तिथे गेले बडीभावीला त्याची कल्पना नव्हती बडीभाभी बडीभाभी दचकली हातातला कागद गळून पडला भाईनं तो वाकून उचलला बडीभाभी हिसकावून घेणार तोच त्याने तो वाचायला सुरुवात केली आणि त्यांचा चेहरा रागानं लाल लाल झाला ते पुन्हा जेवण घरात गेले माताजी वाच वाच हे पुष्पाचं पत्र अग तुझ्यामुळं तिनं जीव दिला तिच्याही चारित्र्यावर तू संशय घेतलास अग काय केलंस हे प्रत्यक्ष स्वतःच्या सुनेचा खून केलास, सुने केलास? धनराज त्या दिनेशी ती तास तास बोलायची मग काय झालं काय झालं दिनेश वकील होता ओळखीच्या माणसाशी बोलणं चूक आहे ते बिचारा दिनेशला ह्याची कल्पना नसेल शी शी काय कल्पना आहेत तुमच्या माताजी ती जाऊन दोन वर्ष झालीत पण आज कळतंय मला आज तुला बडीभाबीचा असाच जीव घ्यायचा आहे माझाही असाच घ्यायचा आहे पण मी तुला तसं करूच देणार नाही कधीच नाही माझं चारित्र्य चांगलं नाही बडीभाभींचं चारित्र चांगलं नाही हेच म्हणायचं ना, सा ना तुला ठीक आहे म्हण खूप म्हण ते ऐकायला मी तर राहणार नाही आणि बडी भाबीलाही इथं ठेवणार नाही एवढं बोलून त्यांनी बडीभाभीला जोरात हाक मारली ती बिचारी धावतच आली सारेजण तटस्थपणे या प्रकाराकडे पाहत होते रामबाई थरथर कापत होती बडीभाभी मी या घरातून चाललोय पुन्हा न येण्यासाठी असं काय झालंय झालंय तुझे माझे संबंध घाणेरडे आहेत असं माताजी म्हणते हे ऐकलं मात्र बडीभाभी माताजींच्या पायाजवळ झुकून म्हणाली माताजी भाई तसे नाही येत हो बडी भाभी तिच्या डाव्या दंडाला धरून उठवत भाई ओरडले उठ भाभी ज्या घरात मुद्दाम चारित्र नष्ट केलं जातं ते आता राहायचं नाही चल चल माझ्याबरोबर पुष्पाचा खून झाला उद्या तुझाही होईल आता तुझीच वेळ आहे पिताजी अकालीच गेले बडी भावी आता तुझाच नंबर आहे आणि मी तुला मरू देणार नाही चल माझ्याबरोबर भाई अविचार करू नका मी तुमच्याबरोबर येणार नाही तुला यावंच लागेल बडी भावी लोक काय म्हणतील ह्याचा विचार करा माझीही मर्यादा सांभाळा मी इथेच मरणार इथेच जगणार मी तुला मरू देणार नाही भाईने तिचा हात धरून तिला ओढत बाहेर आणलं ती आगतिकपणे महाताजी महाताजी म्हणून आक्रोश करीत होती पण चवताळलेल्या भाईंना आवरणं कुणाला शक्य नव्हतं त्यांच्या हाताची घट्ट पकड बडीभावीच्या हातावर होती बडीभावी माझ्यावर तुझं किंचित जरी प्रेम असेल तर माझं ऐक मी तुला इथे मरू देणार नाही चल चल असं म्हणून तिला डाव्या हाताने ओढतच खाली आणलं बडीभावी अत्यंत लज्जित झाली होती पण तिला काहीही करता येत नव्हतं ती भाईंच्या मागे फरपटल्यासारखी जात होती सारे जन हे दृश्य धडधड त्या मनाने पाहत होते पण रागाने बेभान झालेल्या भाईंना अडवण्याची हिम्मत कोणात नव्हती ह्या प्रसंगालाही वर्ष लोटली होती बडीभाबी शेतावरच्या वाड्यात आली होती नंतर कुठल्याही प्रकारचा राग द्वेष तिने दाखवला नव्हता तिची दिनचर्या सुरू होती अनेक प्रकाराने अनेक वेळा माणसं विचारत होती भाईंना हे सार आठवत होतं पण ते हसून उत्तर टाळत होते आताही सक्सेनांचा प्रश्न ऐकून पुन्हा एकदा भाईंना सार आठवलं सक्सेना अत्यंत सज्जन माणूस होता भाईंना वाटलं सांगून टाकावं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर की सुख समाधानाची कल्पना मला बडी भाबीमुळे आली पण ते हसून म्हणाले मिस्टर सक्सेना सारच काही तुम्हाला सांगायला हवं हो का तुम्हीही माझे मित्र आहात काही जाणूनही घ्या बरं बरं मिस्टर धनराज कुठलाही पूर्वग्रह दूषित म्हणून हा प्रश्न नव्हता मला माफ करा माफ करा मला बरं चलू मी एवढं भरून सक्सेना चालायला लागले त्यांच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत भाई दारात उभे होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद